नमस्कार, मी सीमा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण मुळ्याचे पराठे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे मुळा खिसून घेतलेला आहे, कद्दूकस करून घेतलेला आहे। आता या खिसलेल्या मुळ्यामध्ये आपल्याला लसूण घालायचा आहे। इथे मी हा लसूण बारीक कट करून घेतलेला आहे। एक चमचाभर हा कट केलेला लसूण घालायचा आहे। प्लस ह्याच्यामध्ये मी बारीक केलेली अद्रक आहे वाटून घेतली आहे, तेही अर्धा चमचा घालायचा आहे। यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद घालती आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि भरपूर कोथिंबीर घालायची आहे। आता हे सर्व जिन्नस या मुळ्यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। मी मिक्स करून घेते। हे मी मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने। आता यासाठी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। ती मी ऑलरेडी मळून घेतलेली आहे। ही कणिक मी मळून घेतलेली आहे। गव्हाचं पीठ आहे। नेहमी आपण जसं चपात्याला पीठ मळतो किंवा कणिक मळतो, अगदी त्या पद्धतीनेच मऊसर असं मळून घेतलेलं आहे। पीठ मळून घेतल्यानंतर 10 मिनटं त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे, त्या जेणेकरून आपले पराठे जे आहेत ते मऊ लुसलुशीत होतात। आता ह्या कणकेचे मी 2 गोळे तयार करून घेते। हा कणकेचा गोळा मी असा केलेला आहे। आता यामध्ये हे मी कोरड्या पिठामध्ये असं टॅप करून घेते आहे आणि छोटी लाटी लाटायची आपल्याला याची, अगदी अशी कमीत कमी 5 ते 6 इंचाची असावी ही लाटी। अशा पद्धतीने आता यामध्ये आपण मुळ्याचं सारण टाकणार आहोत केलेलं। आता ही लाटी आपल्याला बंद करून घ्यायची आहे। याच्यात सारण भरले, आपण मोदक ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने त्याला फोल्ड करायचं आहे असं। एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते आपण काढणार आहोत। ही लाटी तयार झालेली आहे। याला पुन्हा एकदा आपण कोरडं पीठ घेणार आहोत वरती, हा उंडा आपला असा ठेवून द्यायचा आहे। थोडंसं कोरडं पीठ घेते, लाटी लाटून घेऊयात आपण। हा पराठा आपला लाटून झालेला आहे। आता याला आपल्याला तव्यावरती टाकून शेकून घ्यायचा आहे दोन्ही बाजूकडून। तव्यावर मी पराठा टाकलेला आहे। आता याच्या बाजूने आपल्याला तेल सोडायचं आहे असं कडेने। जेणेकरून आपला जो पराठा आहे तो खाली चिटकणार नाही आणि याच्या कडासुद्धा असं तेल टाकल्यानंतर छान भाजल्या जातात। आता याला मी पलटी करते। पराठा पलटी केला आहे। आता याला चारी बाजूने आपल्याला तेल लावायचं आहे। तुम्ही याला बटर, तूप काहीही लावू शकता तुमच्या आवडीनुसार। मी इथं तेल यूज करत आहे।
मस्त दिसतो एकदम पराठा आपला। पराठा आपला दोन्ही बाजूकडून शेकून झालेला आहे। आता मी याला प्लेटमध्ये काढून घेते आणि असाच दुसरा पराठाही लगेच करून घेणार आहे। कोबीचे पराठे तयार आहेत आपले, खूप मस्त झालेले आहेत। एक पराठा मी तुम्हाला कट करून दाखवते, आतमध्ये त्याचं टेक्स्चर कसं आहे ते। पराठा कट केला आहे, आतमधली स्टफिंगही खूप मस्त झालेली आहे। वाव मस्त आहे। मुळ्याचे पराठे तयार आहेत आपले। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।